हॅलो स्टुडंट्स आज मी तुम्हाला रियल मोटिवेशन नक्की कसं असतं आणि कसं दिसतं हे तुम्हाला सांगणार आहे तुम्ही मुलं सगळी बी सी एची बी सी एची असाल कम्प्युटर सायन्सची असाल किंवा एम पी एस सी यू पी एस सी करणारी मुलं असाल सगळेजण मोटिवेशन कमी पडलं की यूट्यूबला येतात आणि मोटिवेशन घेतात मोटिवेशनल स्पीकरचे व्हिडिओज बघतात ते मोटिवेशन जास्तीत जास्त तुम्हाला एक दिवस एक दहा पंधरा तास चालत असेल पण आज माझ्यासोबत तुषार पायगन आहे तुषार पायगनचं मोटिवेशन जर तुम्ही कंप्लीट व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला तर तुम्हाला ते मोटिवेशन किमान सहा महिने पुरेल याची मला खात्री आहे तर तुषार पायगन हा मूळचा बुलढाणा डिस्ट्रिक्टमधनं आलेला आहे दहावीपर्यंतचं शिक्षण त्याचं गावाकडं जिल्हा परिषदमध्ये झालेलं त्यानंतर त्याचं बी सी ए अकरावी बारावी झालं त्यानंतर त्यांनी बी सी एला ॲडमिशन घेतलं कोविडचा पिरियड होता तेव्हा तो पुण्याला आला आणि त्याची जर्नी जी होती त्याची जर्नी मी त्याच्या मामाकडून ऐकली त्यानंतर मला थोडासा त्याचा प्रवास कसा आहे हे तुमच्याबरोबर शेअर करायला मला आ, आवडेल म्हणून मी तुषारला आज मुद्दा म्हणून बोलवून घेतलं होतं आज सॅटर्डे संडे असल्यामुळे त्याला थोडासा वेळ मिळाला आणि आज तो आपल्यासोबत डिस्कशन जनरल डिस्कशन करायला आलेला आहे तर तुषारलाच थोडंसं मी काही क्वेश्चन्स विचारतो ज्यांनी ज्याच्या आन्सर्समधनं आपल्याला त्याचं काय त्याचा प्रवास कसा होता हे आपल्याला ऐकायला मिळेल तर तुषारला माझा पहिला क्वेश्चन असा आहे की तुझं दहावीपर्यंतचं शिक्षण कुठं झालं आणि तू पुण्याला कशामुळे आलास दहावीपर्यंत शिक्षण माझं शेजारच्या गावात झालं तिथे मी दहावीपर्यंत शिकलो त्याच्यानंतर मी अकरावी बारावीचं ॲडमिशन आरिस कॉलेज धाड इथे घेतलं तिथे मी सायन्सला ॲडमिशन घेतलं तिथंच क्लास लावले होते तिथं मी पास झालो नंतर मी बी सी एला ॲडमिशन घेतलं बी सी एला पारद ह्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं पारद हा हा, हा, हा पारदला मी फक्त एक्झाम पुरता अभ्यास केला हा नाही एक्झामसाठी हा एक्झामसाठी अभ्यास केला बस नंतर एक्झामला जर तुला जायला लागत असेल तर तू एक्झामला जर फक्त जात असेल कॉलेजला रेग्युलर जात नसेल तर तू त्यावेळेत काय करायचंस त्यावेळेस मी शेती करायचो आणि करायचो बाकी ऍक्टिव्हिटी तर क्रिकेट हां क्रिकेट खेळा खेळायचं टूर्नामेंटला बरं आता तुषार तुम्हाला आता थोडंसं बोलत असताना असं वाटत असेल की तुषारला आम्ही इथं असं बसवलंय की या गोष्टी बोलायच्या आहेत किंवा या गोष्टी बोलायच्या नाही आहेत असं सांगितलेलं असं तुम्हाला जर त्याच्या हवावरनं वाटत असेल तर तसं अजिबात नाहीये सुरुवातीला तो जेव्हा आमच्याकडे आला होता जानेवारी दोन हजार बावीसमध्ये तेव्हा मला त्याचं ते इंट्रोडक्शन समजून घ्यायला जवळपास पंधरा मिनिट लागले होते मग त्याचं नाव हो, तो कोणत्या गावावरनं आला आहे त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे या सगळ्या गोष्टी मला विचारण्यासाठी त्याचं समजून घेण्यासाठी मला वेळ लागला होता आज तो जे बोलतोय तो खूप क्लिअर व्यवस्थित थोडंसं तुम्हाला कळत पण असेल काही गोष्टी मला अजून पण त्याच्या थोड्याशा रिकलेक्ट कराव्या लागतात जेणेकरून मला त्याची जी लँग्वेज आहे गावाकडे बुलढाण्याची त्याची लँग्वेज खेडापाड्यातून आलेला मुलगा आहे त्याला या लँग्वेजचा जरी थोडाफार प्रॉब्लेम असला तरी प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा मात्र त्याला थोडाफार आत्ता प्रॉब्लेम नाही आहे कारण तो जसा बनला आहे तो जसे प्रोजेक्ट डेव्हलप केले आहेत त्याने माझ्याकडे पण काही प्रोजेक्ट डेव्हलप केले होते आत्ता पण तो आय टीमध्ये सिनियरसोबत पण जॉब काम करत असताना त्याला ते फील होतं की कि किती व्यवस्थित आपण सगळं करतो तो आज मला सगळं त्याचं सांगत होता तर थोडंसं असं तुम्हाला वाटत असेल तो घाबरलेला वगैरे आहे तर त्याचा नर्वसनेस हा थोडासा अजून तेवढा ट्रेंड नाही आहे झाला म्हणजे आय टीमध्ये तेवढा असं कसं म्हणता येईल त्याला फॅमिलीअर झाला नाही माणसांमध्ये थोडंसं जे शहरी माणसांमध्ये म्हणावं लागेल शहरी माणसांसारखं त्याला बोलता नाही आलं तरी उत्तम म्हणजे अभ्यास छान आहे प्रोग्रामिंग लँग्वेजेस बेस्ट त्यांनी प्रिपरेशन केलेलं आहे आपली बोलीभाषा आपली लँग्वेज जरी व्यवस्थित बोलत नसला तरी प्रोग्रामिंग लँग्वेज मात्र तो छान बोलतो तर तुषार तुझं बी सी एपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण गावाकडे झालं बरोबर बी सी एमध्ये तू अभ्यास न करता किंवा एक्झाम पुरता अभ्यास करून तू पासआउट झालास तिथं बी सी ए पासआउट झाल्यानंतर तुला असं वाटत होतं की तुला आय टीमध्ये जॉब मिळेल का त्याच्यासाठी वेगळी तयारी करावी लागेल लागेल ला असं वाटलं होतं तुला या प्रवासामध्ये गाईड कोण केलं कोणी केलं गाईड कौल कौल मला वाटतं तुझे मामा आय टीमध्ये आहेत मला तुझ्या मामाचाच फोन आला होता सुरुवातीला ॲडमिशनसाठी तुझ्या मा मामानेच माझ्याकडनं सगळी इन्फॉर्मेशन घेतली होती मला वाटतं तेच गाईड तुझे असतील बरोबर मी गावाकडं ॲडमिशन घेतलं होतं पास झालो पण मला वाटलं नव्हतं मी आय टीमध्ये जाईन म्हणून पण म्हणजे घरचे म्हणे तू जाय म्हणे फक्त ट्राय कर म्हणे मग पुढं आपण पो म्हणे हो ना होती इतके हे नाही म्हणे तुला मामा मामांनी मला सांगितलं क्लास आपण काही कोर्स करून त्यामुळे तू स्टडी कर चांगला अभ्यास कर नंतर तुला पुढं स्कोप आहे आय टीमध्ये तू आय टीमध्ये लागू शकतो मग मामांनी क्लास पाहिला तुझा आय टीमध्येच आहे आय टीमध्ये अमोल बोडके अमोल बोडके तर ह्याच्या मामाचं नाव आहे अमोल बोडके म्हणजे मला सुरुवातीला त्यांचाच कॉल आलेला आणि त्यांनी मला याची सगळी परिस्थिती थोडक्यात सांगितली होती की हा गावाकडे शेती करतो आहे बी सी ए फक्त नावाला पासआउट झाला आहे पण माझी इच्छा आहे की माझ्या बहिणीसाठी मी काहीतरी करायला पाहिजे त्यामुळे मी माझ्या भाच्याला शिकवणार आहे अशी मामाची प्रामाणिक इच्छा होती त्यामुळे मामांनी डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये मला फोन केला होता त्यांनी आणि मला विचारलं होतं की मी वेब डेव्हलपमेंटची तेव्हा पहिली बॅच कोविडचे फिफ्टी पर्सेंट रेस्ट्रिक्शन्स होते त्यामुळे मी फक्त दहा मुलांसाठी एक वेब डेव्हलपमेंटची बॅच घेणारे अशी एक गुगलवरती ॲड केली होती त्या ॲडमधनं त्याच्या मामानी मला कॉल केला होता आणि तेव्हा त्यांनी ते मला याची सगळी परिस्थिती सांगितली होती की सर त्याला एच टी एम एलचा एच पण येत नाही पण त्याला वेब डेव्हलपमेंटमध्ये मला स्टार्ट करायचं आहे तुम्ही फक्त तुमचा हंड्रेड पर्सेंट द्या पुढे जे के जे काही रिझल्ट्स मिळतील त्याला कम्प्लीट त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी असणार आहे असं म्हणून त्याच्या मामांनी त्याचं ॲडमिशन आपल्याकडे केलं होतं आणि त्याचा फायनल रिझल्ट काय तो तुमच्यासमोरच आहे तर तो जेव्हा पुण्यात आला तेव्हा पहिले काही दिवस त्याची क्लासमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल की तो बी सी ए पास आऊट झाला पण त्याच्यामध्ये त्याला जे आउटपुट मिळाला हवं हो होतं ते मिळालं नाही त्याच्यानंतर त्याच्या मामांनी कॉल करून कॉन्टॅक्ट करून त्याचं ॲडमिशन क्लासमध्ये आपल्या क्लासेसमध्ये घेतलं डिस्कशन झालं आणि जानेवारी दोन हजार बावीसला लिमिटेड जे रेस्ट्रिक्शन्स होते कोविडचे तेव्हा दहा मुलांची आपण बॅच स्टार्ट केली होती आणि त्यातला नऊ त्यातल्या नऊ मुली होत्या आणि हा एकटाच मुलगा होता त्याच्यात आणि तो हा विशेष म्हणजे गावाकडून आलेला ते पण थोडासा एक किस्सा म्हणजे सांगण्यासारखा आहे mm -hmm. तर तुला इथे आल्यानंतर पुण्यामध्ये आल्यानंतर एकतर कोविडचा टाईम चालू होता इथं कुठल्या असे डिफिकल्टीज तू फेस केलंस आणि क्लासेस वगैरे कसे मॅनेज केलेस मी तिथे क्लासला फर्स्ट टाईम आलो तर मला माहीत नव्हता क्लासमध्ये मुली म्हणून मग मी क्लासला आलो नंतर कळालं क्लासमध्ये मुली आहे मग तेव्हा मी नर्वस झालो मामाला नर्वस <laughs> तेव्हा मामाला फोन केला होता मामाला सांगितलं क्लासमध्ये मुली आहे मामा म्हणे काही नाही बात म्हणे तू अभ्यास कर म्हणे फक्त बाकी काही नाही बस मग क्लासमध्ये कोण सांग बोला नाही क्लास क्लासमध्ये आज एकटाच हो, हो, एक क्लासच्या बाहेर जाजो कोणीच बोलत नव्हतं म्हणजे सुरुवातीला जेव्हा तू आला अस जवळपास एक महिनाभर मी ऑब्झर्व करत होतो तुला की गावाकडून आला आहे आणि हा बोल जे काही बोलतोय ते आपल्या इथे माझ्यासोबत क्लासमध्ये याच्यासोबत ज्या मुली होत्या त्या मुलींना याचं बोलणं समजायचं नाही त्यामुळे हा बोलण्यासाठी एकतर लाजायचा की बाबा आपण काय बोलायचं खेडातनं आलो आहे आपण कसं वाटेल काय वाटेल असं थोडंसं एक प्रेशर त्याच्यावरती असायचं पण नंतर हा जेव्हा प्रोजेक्ट वगैरे करायला लागला त्याच्यानंतर त्या मुली स्वतःहून याची भाषा समजून घ्यायला लागल्या <laughs> की एरर याचे सगळे प्रोग्राम्स प्रॉपरली सॉल्व्ह होत आहेत प्रोग्राम प्रॉपर रन होत आहेत मग एरर कशा काढल्या पण याला जर विचारायचं तर याची भाषा समजली पाहिजे त्यासाठी मग ह्याच्या पद्धतीने हा काय म्हणतोय थोडंसं डिकोड करावं लागायचं आणि नंतर नंतर सगळे दहा मुलं फॅमिलीअर झाले एकमेकांशी आणि व्यवस्थित आपली बॅच पुढे चालली बरोबर आणि नर्वसनेस तेव्हा पण होता आता सगळे बॅचमेट त्याच्या आता कॉन्टॅक्टमध्ये आहेत बरं कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजीज तुला आम्ही शिकवलेल्या हो क्लासमध्ये तुला आवडल्या uh, मला ज्याव्हा स्क्रिप्ट जास्त आवडली त्यात म्हणजे बॅकेंडसाठी एक नंबर लँग्वेज आहे त्यात फर्स्ट टाईम पहिले पहिले कळायला विचारायला वेळ लागला नंतर सरांनी प्रोग्राम क्लास क्लास जॉईन केल्यानंतर नॉर्मल म्हणजे एच टेम एल आपण सुरुवात केली होती एच टेम एल नंतर सी एस एस मग बुटस्टाप घेतलं होतं आपण हे समजायला म्हणजे आता मी जे बोलतो आहे ते आपले जे लेक्चर असायचे सगळे मराठीमध्ये होतात हे माहिती आहे तुला तर हेच ही देखील भाषा समजायला तुला किती जड गेलं म्हणजे सुरुवात करायला पहिले मी क्लास जॉईन के केलं मला दोन महिने कळायला असे कोडिंग म्हणजे काय एस्टिमेट म्हणजे काय नंतर थोडं थोडं कळायला लागलं नंतर सरांनी मला एक्स्ट्रा क्लासमध्ये बसून मला म्हणजे स्पेशल शिकवायचे सर प्रोग्राम द्यायचे करायला ते करायचो तर मला थोडं थोडं कळायला लागलं म्हणजे आता हा आज असं म्हणतोय की मला त्याचं लक्षात यायचं की हा प्रोग्राम तर करतोय पण याला मी जे सांगतो एक्झिक्यूट केलेले जे प्रोग्राम्स असतात माझे लेक्चर्समधले ते लेक्चर्समधले प्रोग्राम तो जसं तसं विदाउट एरर सॉल्व्ह करा तर करायचा पण जर मी थोडेसे व्हेरिएशन्स करून जर प्रॉब्लेम स्टेटमेंट चेंज करून जर दिलं तर ते विचार करणं म्हणजे प्रोग्रामिंग करत असताना फक्त दिलेला कोड टाईप करून एक्झिक्यूट करणं हे म्हणजे प्रोग्रामिंग नाही प्रोग्रामिंग म्हणजे फक्त तुम्हाला जे काही विचार आहेत तुमचे तुमचं जे लॉजिकल थिंकिंग आहे ते लॉजिकल थिंकिंगनी तुमचे तुम्हाला प्रोग्राम्स डेव्हलप करायला पाहिजे तिथं थोडंसं कमी पडत होता त्यामुळे मी याला लेक्चर व्यतिरिक्त थोडा वेळ जवळपास एक दीड ते दोन तास मी त्याला इथे बसवून त्याच्याकडनं वेगळी प्रॅक्टिस करून घ्यायचो आणि एकदा त्याला इंटरेस्ट क्रिएट झाला त्यानंतर तो इथे रेग्युलर बसायचा त्याला दुसरं कुठलं कॉलेज नव्हतं किंवा काही नव्हतं फक्त क्लाससाठी तो आला होता त्यामुळे त्याला ते सोपं केलं बरोबर इथं साधारण किती वेळ तू बसायचंस ते सांग क्लास दोन घंटे राहायचा मी दोन घंटे एक्स्ट्रा बसायचो आणि ती मला इंग्लिशमध्ये टास्क कळत नव्हते प्रोजे प्रोग्राम करणं काय त्यामध्ये सर मला मराठी समजून सांगायचं तेव्हा कळायचं काय करणं आपल्याला हा तर म्हणजे कळत नव्हतं टास्क था कसे कर था करायचे तर दोन तास आपलं रेग्युलर लेक्चर व्हायचं हा एक्स्ट्रा दोन तास बसायचा आणि त्या दोन तासामध्ये जे काही आपण क्लासमध्ये जे शिकवलेले आहे ते स्वतः करून बघायचा आणि त्यानंतर तो डबा खाऊन परत क्लासमध्ये यायचा त्याची मेस होती एक वाजताची मला आठवतं तो जाऊन जेवण करून दगडूशेठ समोरून परत क्लासमध्ये येऊन अभ्यास करत बसायचा जोपर्यंत मी संध्याकाळी क्लास बंद करत नाही तोपर्यंत तो, तो इथं बसायचा म्हणजे शेवटी शेवटी आम्ही जेव्हा प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात केली तेव्हा तुला जावास्क्रिप्ट सुरुवातीला म्हणजे आता एच टी एम एल सी एस एस जर बघितले एच एम एल सी एस एस बुटस्ट्रॅप या सगळ्या डिझायनिंग लँग्वेजेस डिझायनिंगसाठी आपण यूज करतो खरं लॉजिक डेव्हलप तुझं स्क्रिप्टमध्ये म्हणजे बेसिक ॲरिथमेटिक ऑपरेशन्स वगैरे सगळे तेव्हा चालू झाले तर जावास्क्रिप्ट आवडायचं मेन कारण काय जावा टाइम मला, प्रोग्राम मला ते प्रोग्राम करायला आवडायला लागलं त्यामध्ये आउटपुट चांगलं भेटायला लागलं म्हणजे असं बी होतं मला कळायला लागलं म्हणजे पहिलं असं नव्हतं असं होईन म्हणून म्हणजे प्रोग्राम मध्ये आता सपोज ऍडिशन ऑफिशन हा, 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 हा म्हणजे आता आपण फक्त डिझाईन करतो बरोबर पण एखादी रिअल लाईफ बिहेवियर जे ॲड करणं म्हणतो आपण म्हणजे यू एखादी वेबसाईट आहे तुमच्या डोळ्यासमोर ठेवा वेबसाईट आपण स्क्रोल डाऊन करतो आहे काहीतरी फॉर्म फिल केला आहे आणि त्या फॉर्मवरती आपण कुठंतरी बटन क्लिक करतो आहे आणि बटन क्लिक केल्यानंतर काहीतरी ऑपरेशन्स होत आहेत किंवा जसं आपण गुगलवरती गुगल सर्च बारमध्ये काहीतरी हाऊ टू प्रोग्राम इन पी एच पी टाईप केला आणि सर्च बटनवरती क्लिक केलं आहे की तेव्हा आपल्याला रिझल्ट मिळतो आहे तो डायनॅमिक रिझल्ट जो मिळायचा त्या डायनॅमिक रिझल्ट कसा मिळतो याची त्याला क्युरॉसिटी जास्त होती म्हणजे ॲडिशन ऑफ टू नंबरचा बेसिक प्रोग्राम जर घेतला आपण तर एक प्लस दोन आपण तीन असं लगेच सांगू शकतो पण जर कुठे पण मोठे नंबर दिले त्याने आपल्याला ॲडिशन लगेच मिळते याची त्याला क्युरॉसिटी होती म्हणजे जरी तो बी सी ए करून आलेला असला तरी या गोष्टीची त्याला क्युरॉसिटी होती की हे मला किती फास्ट आणि इन्स्टंट आहे आणि त्यामुळे त्याला जावास्क्रिप्ट आवडायला लागला बरोबर <laughs> त्यानंतर जावास्क्रिप्टनंतर आपण टाईपस्क्रिप्ट बघितलं होतं टाईपस्क्रिप्टनंतर अँग्युलर जे एस आणि जसं आम्हाला म्हणा की जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट बॅकेंडला स्ट्रॉंग आहे तर खरं तर आपण जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट जे म्हणतो तेव्हा जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट ही क्लायन्स साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे पण आत्ता जे काम करतोय तो नोड जे एसवरती काम करतो आहे नोड जे एस आणि रिॲक्ट पण तो शिकला आहे रिॲक्टमधले पण प्रोजेक्ट काम करतो तो बरोबर ना तर नोड जे एस हे बॅकेंड टेक्नॉलॉजी आहे आणि त्याला नोड जे एसमधले आत्ता प्रोजेक्ट असल्यामुळे तो फोकस असं सांगतो की मला जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट आवडत होतं आणि ज्यावा स्क्रिप्टमुळे मला रिॲक्ट अँग्युलर एक्सप्रेस हे सगळे फ्रेमवर्क शिकणं सोपं so, केलं बरोबर आपलं जेव्हा हे सगळे फ्रेमवर्क शिकून झाले होते आपले काही प्रोजेक्ट झाले पी एच पीमधले किती प्रोजेक्ट तू केलेस पी एच मी साधारण पाच सहा प्रोजेक्ट केले एम सी एच्या मुलांचे त्यामध्ये त्या म्हणजे ते प्रोजेक्टमुळे मला जास्त नॉलेज आलं कसं प्रोजेक्ट डेव्हलप करत्या कसं का काय होतं ते कळालं त्यामध्ये हां आता हा म्हणला एम सी ए प्रोजेक्ट आता हे एम सी ए प्रोजेक्टचा काय किस्सा मी तुम्हाला सांगतो आता आपण अकॅडमिक क्लासेस घेतो तर त्या अॅकॅडमिक्समध्ये खूप मुलांना एम सी एम सी एसमध्ये किंवा बीईच्या मुलांना फायनल इयरचे प्रोजेक्ट्स असतात तर जी मी बॅच क कंडक्ट करतो वेब डेव्हलपमेंटची त्या बॅचमध्ये जे मुलांना मी टेक्नॉलॉजी शिकवलेले असतात त्याच टेक्नॉलॉजीमध्ये आपण वेब ॲप्लिकेशन्स ते प्रोजेक्ट डेव्हलप करून देतो आता ह्याच्यामध्ये चा एक चांगली गोष्ट काय की जी असे माझ्याकडे मुलं आलेली आहेत त्यांना थोडंसं अर्निंग पाहिजे तर मी जे प्रोजेक्ट रेडीमेड प्रोजेक्ट म्हणून देतो किंवा Uh, मुलांसाठी जे रेडीमेड आपण बनवून ठेवलेले प्रोडक्ट्स असतात ते प्रोडक्ट्स मी यांच्याकडून बनवून घेतो या मुलांकडनं त्यांनी होतं काय की रियल प्रोजेक्टमध्ये जे मुलांना हवं आहे म्हणजे जे, जे अकॅडमिकमध्ये प्रोजेक्ट गाईडला जसं बनवून हवं आहे त्या स्पेसिफिकेशन्स नुनुसार ही मुलं प्रोजेक्ट्स बनवून देतात म्हणजे पी एच पीतला प्रोजेक्ट असेल नोडमधला प्रोजेक्ट असेल किंवा फक्त फ्रंट एंड डिझाईन करून द्यायचे असे वेगवेगळे प्रोजेक्ट्स पी एच पीमधले प्रोजेक्ट हे तुषार तुझ्यासोबत तुषारसोबतच्या अजून जे काही त्या बॅचमध्ये मुलं मुली होते मुली होत्या त्यांनी ते सगळे प्रोजेक्ट डेव्हलप केलेले होते आणि त्यातनं जे काही आम्हाला रिव्हेन्यू जनरेट झालेलं ते रिव्हेन्यू मी त्यांच्याबरोबर पण शेअर करायचो त्यामुळे मला वाटतं तू जेवढी फीज त्या बॅचला पे केली होतीस ती फीज त्यांनी त्या प्रोजेक्ट्समधनंच रिकवर केली होती आणि सहा महिने झाल्यानंतर जवळपास त्यांनी पी एच पीचे एक चार ते पाच प्रोजेक्ट केले होते एक नोट जे एचचा प्रोजेक्ट केला होता त्यामध्ये एक वर्किंग हॉटेलचा पण बालाजी हॉटेलचा नारायणपूरमध्ये एक हॉटेल आहे त्यांच्यासाठी प्रोजेक्ट बनवला होता आणि तो एका मुलीच्या ओळखीतल्याच यांचा एक प्रोजेक्ट होता तो म्हणजे बॅचमध्ये जी मुलगी होती हर्षदा तिच्या ओळखीतलेच ते हॉटेल मालक होते त्यांनीच सांगितलं होतं की मला अशी अशी रिक्वायरमेंट आहे मला प्रोजेक्ट बनवून हवा आहे तर या सगळ्या मुलांनी मिळून पी एच सीमध्ये तो हॉटेल मॅनेजमेंटचा एक प्रोजेक्ट कम्प्लीट डेव्हलप करून दिला होता आणि ते आम्ही डिप्लॉय पण केला होता तर त्याचा एक त्यांच्याकडे एक एक्सपिरियन्स होता इंटरव्ह्यूला जात असताना मुलांच्या प्रत्येक मुलांच्या रेझ्युमेवरती प्रोजेक्ट्स होते आणि तो रियल एक्सपिरियन्स होता नुसतंच मला ही टेक्नॉलॉजी एवढी येते ती टेक्नॉलॉजी तेवढी येते असा फेक एक्सपिरियन्स अजिबात नव्हता त्यामुळे तुला खरी तर त्या प्रोजेक्टमुळे मदत झाली बरोबर हे सहा महिने आपला ॲक्च्युअल ट्रेनिंग पिरियड होता तुला प्लेसमेंटसाठी काय म्हणजे प्रॉब्लेम किती आले फेस किती करावे लागले प्रॉब्लेम्स लँग्वेज इश्यू कम्युनिकेशन इशू काय काय इश्यू आले तुला माझं इंग्लिश कच्च असल्यामुळं थोडं इंग्लिशमुळं माझं थोडं अवघड गेलं पण ते थेरी पाठ करून इंटरव्ह्यू क्रिकेट म्हणजे होत नसतं त्याच्यासाठी प्रॅक्टिकल जितकं करत इंटरव्ह्यू आपला सोपा जातो मी जितकी के प्रॅक्टिस केली ती त्यामुळं मला इंटरव्ह्यू सोपा गेला त्या प्रोजेक्टमुळं ते प्रोग्राम आणि आत्ता जी तू कंपनी चूज केली आहेस ती स्मॉल स्केल कंपनी आहे सुरुवात मी याच्या मामाबरोबर पण बोलून असं ठरवलं हा एम एन सीच्या सगळ्या क्रायटेरियामध्ये बसतो म्हणजे जो थ्रू थ्रू आऊट सिक्स्टीचा जो क्रायटेरिया होते त्याच्या दहावीचे त्याला दहावीला एटी एट्टी पर्सेंट होते बारावीला अबोव सिक्स्टी पर्सेंट होते बी सी एला पण चांगले पर्सेंटेज होते कोविड पिरियड होतं त्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही आणि सगळा क्रायटेरिया हा एम एन सीचा मॅच करत होता एम एन सीपासून पण याला सुरुवात करायला काही हरकत नव्हती पण मी ह्याच्या मामाला असं सजेस्ट केलं होतं की याला एम एन ऐवजी याला जर आपण स्मॉल स्केल स्मॉल स्केलपासूनच याची करिअरची सुरुवात केली तर याला जास्त गोष्टी शिकता येतील ह्याचा जो, है जो थोडासा एक कम्युनिकेशन uh, uh, प्रॉब्लेम आहे की त्याला व्यवस्थित गोष्टी अजून समजावून व्यवस्थित सांगता येत नाहीत तो प्रॉब्लेम त्याचा इथे या लेवलला क्लिअर होईल त्यामुळे त्यांनी स्मॉल स्केल कंपनीमध्ये अप्लाय करायला सुरुवात केली होती तू किती इंटरव्ह्यूज दिलेत आणि आत्ता जो तुला जॉब मिळाला आहे तो किती ट्राय होता तुझा Uh, इंटरव्ह्यू सरांनी मॉक इंटरव्ह्यू घेतलेले क्लासमध्ये त्यामध्येच माझी प्रॅक्टिस झाली थोडीफार मी पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये त्याने सिलेक्ट केलं आपण हा आता हा एक मॉक इंटरव्ह्यूचं बोलला तर आपण जर सॅटरडे संडेला मॉक इंटरव्ह्यू म्हणजे जवळपास एक चार महिन्याचं ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यानंतर पाचव्या आणि सहाव्या महिन्यामध्ये आपण मुलांना मॉक इंटरव्ह्यू शेड्यूल केले होते वेगवेगळ्या कंपनीजमधनं आपण जे आय टीमध्ये माझे मित्र आहेत आमच्या मैत्रिणी वगैरे आहेत जे आय टीमध्ये जवळपास दहा ते बारा वर्ष काम त्यांना एक्सपिरियन्स आहे कामाचा त्यांच्याकडनं आपण इंटरव्ह्यू यांचे शेड्यूल केले होते आणि त्याच्यामधनं त्याचा जो थोडीशी मनात जी भीती आहे ती भीती त्या इंटरव्ह्यूमधनं त्याची थोडीशी गेली होती आणि सुरुवात स्मॉल स्केल स्मॉल स्केलपासूनच करायची असं ठरलं असल्यामुळे जेव्हा तो इंटरव्ह्यूला तिथे गेला तेव्हा त्याचा एक्सपिरियन्स काय होता त्याला काय क्वेश्चन विचारले गेले हे त्याच्याकडूनच आपण ऐकूयात तू जेव्हा कंपनी मध्ये गेला होता सेनवेल मध्ये बरोबर तर तिथे तुला सुरुवातीला क्वेश्चन्स काय विचारले आणि तू आन्सर कसे केलेस त्यांनी मला सुरुवातीला नाव विचारलं इंट्रोडक्शन ते मी दिलं त्यानंतर त्यांनी मला प्रोग्राम विचारला ॲरेचा अरे 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 म्हणजे तुला जावा स्क्रिप्ट आवडत होतं तुला त्यामुळे ॲरेचा प्रोग्राम विचारला ॲरेचा काय त्यांनी ॲरे विचारलं ॲरे त्याला परफेक्ट उत्तर दिलं अरे मधला कुठला प्रोग्राम पर्टिक्युलर असा विचारला का तुला प्रोग्राम त्यांनी रिव्हर्स ॲरेचा प्रोग्राम विचारला रिव्हर्स हां ते प्रोग्राम केल्यानंतर त्याने थोडेफार अँगुलरचे क्वेश्चन विचारले नंतर त्यांनी डबल पॅटर्नचा प्रोग्राम विचारला तो हां पॅटर्नचे तो बी मी सांगितला त्यांनी जास्त कम्युनिकेशन जास्त नाही केलं त्यांना हे पाहिलं नॉलेज पाहिलं मग हां हां ते म्हणे मग त्यांना विचारपूस केली मग सांगितलं ही एक गोष्ट तुम्ही सगळ्या आता जे काही हा व्हिडिओ बघतायत त्या मुलांनी लक्षात ठेवण्यासारखा पॉईंट आहे की जर तुम्हाला आय टीमध्ये करिअर करायचं आहे तर कम्युनिकेशन हा मेन एक पॉईंट असतोच नाही असं नाही म्हणजे मी सुद्धा गावाकडनं खेड्यापाड्यातून शिकूनच पुण्यामध्ये आलेलो आहे इंग्लिश जे आपण इंग्लिश धरून बसतो ती इंग्लिश म्हणजे सगळं काही नाही आहे याच्याकडे प्रोग्रामिंग स्किल्स होत्या याला ॲरेचा प्रोग्राम दिला ज्यावास्किटमध्ये ॲरे रिव्हर्स करायला सांगितला तो त्यांनी प्रोग्राम केला त्यानंतर अँग्युलर जे असे क्वेश्चन्स विचारले काही टेक्निकल्स या गोष्टी सगळ्या त्यांनी प्रॉपर आन्सर केल्या ते त्याच्या भाषेमध्ये केल्या आणि स्मॉल स्केल कंपनी असल्यामुळे लँग्वेज इशू त्यावेळेस तेवढा काही आलेला नाही ह्याचं टेक्निकल स्किल याचे लँग्वेज प्रोफिसियन्सी प्रोग्रामिंग लँग्वेज प्रोफिसियन्सी बघून यांनी त्यांनी याचं सिलेक्शन केलं याच्यासोबत तुझ्यासोबत अजून इंटरव्ह्यूला कोणी होते तिथे किती जण होते दोन मुली म्हणजे काय म्हणजे बघून काय होतं की त्या पुण्यामधल्या प्रॉपर असतूबाजू प्रॉ पुण्यामधल्या प्रॉपर होत्या हा त्यांनी इंग्लिश पण इंटरव्ह्यू पण त्याला जास्त नॉलेज नव्हतं त्याला प्रोग्राम आला नाही ते रिजेक्ट झाले त्यांनी मला हा याच्यासोबत अजून दोन मुली पण तेव्हा तिथे इंटरव्ह्यूला गेल्या होत्या आणि याचं असं म्हणणं आहे की त्यांचा जो इंटरव्ह्यू झाला तो सगळा इंग्लिशमध्ये झाला नोट करण्यासारखं पॉइंट आहे की इंग्लिशमुळे आय टीमध्ये मध्ये जॉब मिळतात असं नाही इंग्लिश कुठे लागते जिथे तुम्हाला क्लायंटबरोबर डायरेक्ट इंटरॅक्शन करायचं त्यावेळेस तुमचं कम्युनिकेशन स्किल जास्त बघितलं जातं कम्युनिकेशन स्किल इम्पॉर्टंट आहेच मी त्याला इग्नोर करा असं म्हणत नाही ते इम्पॉर्टंट आहेच पण तुमच्याकडं आधी जर तुम्हाला डेव्हलपमेंट ॲज अ करियर निवडायचं आहे चूज करायचं आहे तर तुमच्या या प्रोग्रामिंग स्किल्स चांगल्या पाहिजे आणि याने जसं सांगितलं तसं त्याला पॅटर्नचा प्रोग्राम विचारला होता आणि पॅटर्नचे प्रोग्राम्स हे आपण फर्स्ट इयरमध्येच शिकतो ते सी प्रोग्रामिंग असेल आता फर्स्ट इयर बी सी एस बी सी एला किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पण फर्स्ट इयरला सी प्रोग्रामिंग आहे आणि त्या सी प्रोग्रामिंगमध्येच फॉर लूप इटरेट कसं करायचा त्याचे इटरेशन्स कसे होतात पॅटर्नचे प्रोग्राम्स काय आहेत ह्याचा सगळा अभ्यास तेव्हाच होतो मुलांना थर्ड इयर झाल्यानंतर पण पॅटर्न्स एक्झिक्यूट कर किंवा पॅटर्नचे प्रोग्राम्स लिहितात कसे आणि त्याचं ट्रेसिंग कसं असतं हेच माहिती नसतं आणि नेमकं याला इंटरव्ह्यूमध्ये पॅटर्नचाच प्रोग्राम आला होता त्यामुळे एक तुम्हाला अशी ॲडवाईज आहे जी फर्स्ट इयरची मुलं आहेत ज्या ज्यांनी आत्ताच अभ्यास सुरुवात केली आहे त्यांनी पॅटर्नचे प्रोग्राम्स जस्ट एक्झाम पुरते करू नका तर ते पॅटर्न्स एक्झॅक्टली वर्क कसे करतात पॅटर्न्स एक्झॅक्टली ट्रेसआउट कसे होतात ते समजून घ्या तर तुम्हाला आय टीमध्ये नक्की चान्स मिळणार आहे म्हणजे mm. तुला आता तुझं जे स्टार्ट झालं आहे करिअर स्टार्ट झालं आहे mm. जॉब करतो आहेस रेग्युलर तिथला एक्सपिरियन्स काय आहे तुझा सकाळी आता अगोदर तू इथं शनिवारवाड्याच जवळ राहिला होतास तू येत होता चालत येत होता नंतर तुला आता जॉब तुझी कंपनी कडकील आहे बरोबर तर आता तू तिकडे शिफ्ट झालायस बरोबर तर आता तुझं डेली शेड्यूल काय असतं आणि इथं काही जे काय आपण शिकलो त्या गोष्टींचा तुला ऍक्च्युअल कंपनीमध्ये काही यूज होतो का सरांनी मला बेसिक कम्प्लीट शिकवलं ते बेसिक मुळे सध्या मला काय अडचण येत नाही कारण बेसिकच मेन राहतं सगळं आपण कॉम्युनिटी दुसरं करू शकतो आपण बेसिक पक्का असले की पुढचं एखादा मोठा प्रोग्राम ते आपण करू शकतो पण बेसिक पक्क असल्यामुळे सरांनी बेसिक चांगलं शिकवलं त्यामुळं मला आता जास्त अडचण काही येत नाही आता चार जीपीटीचा काही यूज होतो का तुला चार जीबी थोडंफार होतो यूज थोडाफारच करतो का म्हणजे फक्त थोडाफार नाही चार जीबीचा यूज होतो जास्त <laughs> जास्त यूज, हो, यूज होतो चार जीपीटीचा यूज होतो पण त्याच्यासाठी बेसिक पक्क पाहिजे पण ते चार जीबी यूज जास्त म्हणजे होतो पण बेसिक पक्का असल्यामुळे आपण त्याचा फॉर एक्झाम्पल तुला जर असं म्हणजे एखादी प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे तर त्याचा कोड इझिली मिळतो का त्यासाठी व्यवस्थित त्याला प्रॉब्लेम द्यावा लागतो कोड व्यवस्थित मिळतो पण आता आता जेव्हा स्क्रिप्ट म्हणला कोड आपल्याला टाईप स्क्रिप्टने लागायचा असला तेव्हा ते टाईप म्हणजे याच्यामध्ये यूज होऊन ते कन्वर्ट होऊन आपल्याला मिळतो चॅट जी पीटी चॅट जी पीटी जेव्हा मी यांचं सुरुवात केली होती तेव्हा चॅट जी पीटी आलेलं नव्हतं सप्टेंबर दोन हजार बावीसला चॅट जी पी टी आलं ह्यांची जेव्हा मी बॅच घेत होती तेव्हा चॅट जी पी टीचं काहीही नव्हतं त्यामुळे यांना मी हे शिकवलं नव्हतं त्यांनी ते चॅट जी पी टीचा यूज मला त्यांनी आल्यानंतर आमचं डिस्कशन जनरल होत होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की सर मला आता तुम्ही जे मला बेसिक शिकवलं ते बेसिकवरती मी कुठला पण प्रोजेक्ट आता करू शकतो कारण मला चॅट जी पी टी यूज करता येतं पण त्याचं महत्त्वाचं म्हणणं हे आहे की चॅट जी पी टी जरी डेव्हलपमेंटसाठी यूज करायला करायचं असेल तरी त्यासाठी बेसिक प्रॉम्प्ट देता आला पाहिजे म्हणजे नक्की एक्झॅक्टली मला कोणता कोड हवा आहे hmm. तो कोड त्याच्यातनं आपल्याला घेता आला पाहिजे चॅट जी पी टीकडे सगळे आहे सगळा कोड सगळा डेटा चॅट जी पी टीकडे रेडी आहे फक्त तो एक्स्ट्रॅक्ट केलेला डेटा कसा घ्यायचा आणि तो आपल्या प्रोजेक्टमध्ये कुठं फिट करायचा याच्यासाठी नॉलेज पाहिजे बरोबर आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट याने नौले काय सांगितली मी जावा स्क्रिप्टमधला कोड आधी घेतो आणि त्यानंतर मला तो टाईप स्क्रिप्टमध्ये हवा असेल तर मी तो टाईपस्क्रिप्टमध्ये पण कन्वर्ट करून चार्ट जी पी टीकडंच घेतो म्हणजे तुला स्क्रिप्ट परत वेगळं शिकावं लागणार नाही किंवा अभ्यास करावा लागणार नाही म्हणजे आपल्याला ऑप्शन्स मिळू शकतात म्हणजे एक प्रोग्रामिंग लँग्वेज जर प्रॉपर येत असेल एका प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जर प्रोजेक्ट प्रॉपर डेव्हलप केला असेल तर चॅट जी टी किंवा आता खूप सारे ए आय टूल्स आलेले आहेत त्यांचा यूज करून आपण प्रोजेक्ट डेव्हलप करू शकतो आता तुझं तुझं ऑफिस किती वेळ असतं ऑफिस वेळ साडेनऊ ते साडेसातपर्यंत राहतं दहा घंटे त्याच्या व्यतिरिक्त तुला अजून तुझ्या टीम मध्ये किती जण आहेत आणि तुला कुठल्या पद्धतीचं काम करावं लागतं आणि तू कुठल्या टेक्नॉलॉजी वरती आणि कसं काम करतोस मी सध्या फ्रंट इंडर काम करतो अँगुलर मध्ये माय आता सध्या मी स्वतःच्या कंप ऑन प्रोडक्ट काम करतो कंपनीच्या प्रोजेक्ट वर तो सध्या आता संपला संपत आला बरं आणि तुझ्या तुला म्हणजे टीम मध्ये किती मुलं आहेत का तुला गाईड करणार असं कोणी आहे टीम मध्ये एक सिनियर आहे तो थोडीफार हेल्प करतो पण जास्त काम मिस करतो <laughs> <laughs> एक एक लीड थोडक्यात आणि जास्त काम याला करावं लागतं स्मॉल स्केल कंपनी आहे त्यामुळे हे सगळीकडे जास्त असं नाही की याच्याच कंपनीत असणार आहे तर एकंदरीत तू कम्प्युटर सायन्समध्ये जे आलास की तुझ्या मामाने जो डिसिजन घेतला होता की माझ्या भाच्याला आय टीमध्ये मध्ये मला आणायचं आहे आणि जे गावाकडे जे मुलं करतात की गावाकडे करता गावा गेल्यानंतर मुलं थोडा वेळ शेतात काम करतात शेतातन घरी आल्यानंतर कट्ट्यावर जाऊन बसणे पानसुपारी वगैरे ते गोष्टी चालत असतात तर इकडचं लाईफ चांगलं आहे का गावाकडचं करिअर तुला म्हणजे शेती वगैरे त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट काय म्हणजे फरक काय वाटतं तुला फरक म्हणजे सध्या इकडे काम चांगलं चाललं असले की तिकडे जास्त हे वाटत नाही वाटत बरोबर मग आता तुझ्यासोबत जे मित्र होते त्या मित्रांना किंवा तुझ्या आता आपल्या क्लासमध्ये पण खूप सारे मुले येत असतात बी सी एस बी सी एचेच मुलं असतात त्यांच्यासाठी तुझं काही असं सजेशन आहे का की बाबा असा अभ्यास करा किंवा तसा अभ्यास करा या गोष्टीवरती फोकस करा नाही प्रत्येक गोष्टीला टाईम द्यायला तर होतच असते कवर पण तुम्ही टाईमच दिला नाही तर कसं जमनते हां एक्झॅक्टली प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागणार आहे फक्त एक्झाम पुरताच मर्यादित अभ्यास करून चालणार नाही आणि याच्याच यांनी मला सांगितलं होतं की याच्यासोबतचे जे काही गावाकडची पण मुलं आहेत ले ले ता ता ते अजून गावाकडेच आहेत अजून बाहेर पडलेली नाही आहेत आता याच्याकडे बघून थोडीशी त्यांना प्रेरणा मिळेल आता हा व्हिडिओ त्यांनी जर बघितला गावाकडे त्या मुलांनी तर त्यांना वाटेल अरे तुषार हा एवढं पुढे गेलाय किंवा आता असं असं काम करतं जर त्यांना असं जर कळलं तर ती पण मुलं थोडंफार हालचाल करतील आणि पुण्याला यायचं किंवा पुढचं शिक्षण घ्यायचं ट्राय करतील तर याच्यामध्ये पण याचा एक सक्सेस दडलेला आहे मित्रांनो मुलं मला विचारतात काय करतो काय नाही मला आम्हाला सांग क्लास कसा आहे कुठं क्लास लो काय करू ते मला मी आ, आ, आता विचारतात आत कारण तुला जॉब मिळालाय तुझं सगळं व्यवस्थित आता सेटल झालेलं आहे तर तुझं सक्सेस त्यांना दिसतंय पण काय असतं सगळ्या विद्यार्थ्यांना महत्वाची गोष्ट मी हे सांगतोय याच्यातनं शिकायचं काय की कुठल्याही माणसाचं किंवा कुठल्याही व्यक्तीचं आपण एक उंच शिखर गाठल्यानंतर त्याचा सक्सेस आपल्याला दिसतो पण तिथपर्यंत जाण्यासाठी त्या माणसांनी अगोदर किती पायऱ्या चढल्या आहेत किंवा किती स्ट्रगल केलाय त्या स्ट्रगलबद्दल आपण कधीच विचार करत नाही आता एखादी माणूस जर किंवा एखादी आय टीमधला एखादी तुमच्यासमोर एखादी सिनियर आला आणि तो म्हणत असेल की मी मध्ये मी करिअर करतो आहे किंवा मध्ये माझी ही प्रोफाईल आहे माझं डेटा सायन्समध्ये माझं मी मास्टर्स केलं आहे आणि मला हा जॉब मिळाला आहे एवढे एवढ्या पॅकेजचा जॉब मिळाला आहे तर मुलं पॅकेज लक्षात ठेवतात त्यांनी काय केलं आहे त्यांनी कुठून केलं आहे त्यांनी अभ्यास किती तास केला आहे या गोष्टी मुलं लक्षात ठेवत नाही जनरली जी फोकस करायची गोष्ट आहे स्ट्रगल तोच आपण बाजूला सारतो आणि पॅकेजकडे बघत राहतो तर तुम्हाला तसं करायचं नाही आहे तुम्हाला पॅकेजनंतर विचार करा तुम्ही आधी तुमचे प्रामाणिक प्रयत्न करा तुषार म्हणतोय तसं तुम्ही वेळ द्या वेळ दिलात तर बाकी सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि आय टी हे फील्ड असं आहे की तुम्हाला अप्पर लिमिट असं काही नाही जसं की बा गव्हर्मेंट जॉबमध्ये ठरलं आहे की पे स्केल हा हा आहे ठरलेलं आहे थर्टी फाईव्ह थाउजंड बेसिक आहे त्याच्यावरती टी एवढा डी एवढा ठरलं आहे आय टीमध्ये तसं नाही आहे लक्षात ठेवा आय टीमध्ये खूप पैसा आहे पण अजून एक मी स नेहमी माझ्या मुलांना सांगत असतो की इंजिनियर्स हे दहा पंधरा हजारावरती जॉब करणारे पण आहेत आणि सुंदर पिचाईसारखे वर्षाला हजार दीड हजार कोटी पगार घेणारे पण आहेत सुंदर पिचाईचा पगार मला काही सांगता यायचा नाही त्यांची पॅकेजेस बदलत असतील पण मला हे सांगायचं एवढंच आहे की सगळ्यांना चोवीस तास मिळतात सुंदर पिचाई पण भारतातलेच आहेत ओरिजिन इथलंच आहे माहिती आहे आपल्याला सगळ्यांना फरक का आहे काहीतरी जो बेसिक डिफरन्स जो आहे तो बेसिक डिफरन्स लक्षात घ्या पॅकेजकडे बघू नका किंवा एकदम असं खूप मोठं पॅकेजची तुम्ही अपेक्षा पण करू नका तुम्हाला फक्त स्टार्ट करायचं आहे एकदा जर सुरुवात झाली तर नंतर तुम्हाला हव्या त्या बाउंड्रीज तुम्ही क्रॉस करू शकता लिमिट म्हणणार नाही मी तुम्हाला मी बाउंड्रीज क्रॉस करायचं सांगतो आहे तर तुमचं फक्त ध्येय एकच पाहिजे तुम्हाला आत्ता अभ्यास करायचा आहे वेळ देऊन अभ्यास करायचा आहे एक्झाम पुरता फक्त अभ्यास करायचा नाही आहे आणि तुषारनी जसे प्रोजेक्ट्स डेव्हलप केले त्या प्रोजेक्ट्समधनं त्याला शिकायला मिळालं तर मास्टर्सला जी मुलं आहेत किंवा आत्ता थर्ड था था इयर बी सी एस बी सी ए इंजिनिअरिंगमध्ये जी मुलं आहेत त्यांनी पण त्यांचा प्रोजेक्ट शक्यतो स्वतःचा स्वतः करावा आता ह्या हा मी पॉईंट सांगत असताना याच्यामध्ये खरं तर आम्ही स्वतः रेडीमेड प्रोजेक्ट बनवून देतो याच्यात म्हणजे मी आणि मी पर स्वतः सांगतो की तुम्ही रेडीमेड प्रोजेक्ट्स घेऊ नका कारण रेडीमेड प्रोजेक्ट्स घेतल्याने स्टुडंटचा त्यात काही फायदा नसतो फायदा असतो तो आमच्यासारख्या क्लासेसवाल्यांचा हे मी मुद्दा म्हणून का सांगतो आहे कारण त्याच्यातनं आम्हाला रिटर्न्स मिळतात पण मुलांचं त्यात खरं नुकसान होतं आणि माझ्याकडे जी मुलं आहेत तुषारसारखी त्यांचा नक्की फायदा होतो कारण तुमच्याकडनं जे मला प्रोजेक्ट्स मिळणार आहेत ते प्रोजेक्ट्स मी या अशा मुलांकडनं करून घेतो ज्याच्यामध्ये त्यांचं ॲक्च्युअल लर्निंग इम्प्लिमेंटेशन होतं म्हणजे ॲप्लिकेशन काय आहेत नुसतं पी एच पी शिकलं आहे आणि संपलं आहे असं होत नाही पी एच पी शिकल्यानंतर जे प्रोजेक्ट्स मला मुलांकडनं येतात रेडीपेड प्रोजेक्टची रिक्वायरमेंट येते ते प्रोजेक्ट्स मी या मुलांकडनं करून घेतो आणि त्याच्यामध्ये खरं नॉलेज त्यांचं बिल्ड होतं आणि तेच नंतर ते त्यांच्या वेबसाईटवरती स्वतःचा तुषारचा पण पोर्टफोलिओ आम्ही बिल्ड केला होता त्याचं बहुतेक आता डोमेन एक्सपायर व्हायला आले त्याचा डोमेन रिन्यू करायचं आहे तर त्याचं डोमेन घेतलं होतं त्याची वेबसाईट कम्प्लीट डिझाईन केली होती तर त्या वेबसाईटची लिंक पण मी आपल्या या, या यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो त्याची वेबसाईट नक्की व्हिजिट करा तुम्हाला त्याचे सगळे डिटेल्स मिळतील रेफरन्स वगैरे काही असेल तर पण तो तुम्हाला सांगेल आणि तुषारबद्दल असं खूप साऱ्या गोष्टी जाणून घेण्यासारख्या आहेत त्याचा एक्सपिरियन्स चांगला आहे त्याचा खूप खडतर प्रवास आहे गावाकडून आलेला आहे पुण्यासारख्या ठिकाणी तर तो आता व्यवस्थित सेटल झाला आहे अजून एक दोन तीन वर्षामध्ये तो पुण्यामध्ये फ्लॅट घेईल गाडी घेईल व्यवस्थित त्याचं सगळं होईल अजून अशी थोडीशी प्रोग्रेस पुढची झाल्यानंतर मी त्याच्यासोबत अजून एक नक्की व्हिडिओ करेन याचं मोटिवेशन तुम्हाला किंवा मोटिवेशन म्हणण्यापेक्षा तुम्हाला स्टोरी कशी वाटली ह्याच्यामधनं तुम्हाला काही पॉझिटिव्ह पॉईंट्स वाटले का किंवा याच्यामधनं नक्की काही घेण्यासारखं आहे का, का, का याच्याबद्दल नक्की विचार करा एक लास्ट नोट तुला जर मुलांना काही सांगायचं असेल सजेस्ट करायची असेल तर तुशार तू सांगू शकतोस जी प्रॅक्टिकल जास्त करायला पाहिजे थेरीचं विषय थेरी थे 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 आपल्या कुठं कमी पडत नाही प्रॅक्टिकल जितकं का तितकं स्ट्रॉंग आपलं नॉलेज बिल्ड होईल नॉलेज बिल्ड होईल तुषारचं म्हणणं हेच आहे की तुम्ही प्रॅक्टिकली जेवढे स्ट्रॉंग आहात तेवढे तुम्हाला पुढे सोपं जाणार आहे सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यू क्रॅक करणं पण सोपं जाणार आहे थिअरी थोडंसं कमी अगदीच केली नाही तरी नाही चालणार नाही आहे थिअरी थोडंसं कमी इम्पॉर्टन्स द्या थेअरी पण तेवढी इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुम्हाला थोडंफार करायचं आहे अगदी पासिंगसाठी म्हणला तरी चालेल कारण आपल्याला एंट्री या मार्क्सवरती मिळणार आहे नॉलेज कामाला येणारच आहे पण त्याच्यासोबत तुमचे मार्क्स पण आहेत म्हणजे तुमचं बी सी एस झालं आहे तुम्हाला प्रोग्रामिंग खूप परफेक्ट येत आहे पण तुमचं लास्ट इयरचं जे रिझल्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अबो फिफ्टी फाय पर्सेंटच मिळाले नाही आहेत किंवा अबो अबोव सिक्स्टी पर्सेंट मिळालेच नाहीत मग तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जाण्यासाठी जे मार्क्सचा जो क्रायटेरिया असतो तोच फुलफिल होणार नाही त्यामुळे मार्क्स पण तेवढेच इम्पॉर्टंट आहेत खूप मुलं असं म्हणतात मार्क्स मार्क्स घेऊन काय करायचं आपल्याला नॉलेज पाहिजे तुषारचं म्हणणं पण तेच आहे की नॉलेज इम्पॉर्टंट आहेच पण याच्यामध्ये मी एक पॉईंट करतो असा ॲड करतो की तुम्हाला त्याच्यामध्ये एंट्रीसाठी मार्क्स पाहिजे एकदा तुम्हाला आय टीमध्ये एंट्री, एंट्री मिळाली की नंतर तुम्हाला कोणीही मार्क्स विचारणार नाही तुमचं सर्वायवल हे सगळं तुम्हाला मिळालेल्या प्रोजेक्ट्सवरती तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये जे काही तुमच्यासाठी जे इनपुट घेतलं आहे त्याच्यावरती राहणार आहे आणि तुमची करिअरची ग्रोथ ही तुमच्या मार्क्सवरती नसणार आहे तुम्ही केलेल्या प्रोजेक्ट्सवरती आणि तुमच्या नॉलेजवरतीच असणार आहे तुमचं जे पॅकेज फर्स्ट इयरला मिळालेलं आहे ते तुमचं पॅकेज चौथ्या वर्षी नसणार आहे तुम्ही ग्रोथ अनबिलिवेबल ग्रो ग्रोथ तुम्हाला आय टीमध्ये मिळते म्हणजे आपले असे मी आता असेच जे माझे स्टुडंट मोटिवेशन व्हिडिओज आहेत ते येतच राहणार आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून आपले काही स्टुडंट्स आहेत जे काही सब्जेक्ट्समध्ये एकदम बॅकलॉगला होते किंवा दहावी बारावीमध्ये एकदम फोर्टी एट फिफ्टी पर्सेंट होते पण आता किती पुड़े ते किती पुढे गेलेत ते आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये बघणार आहोत तुषारचा प्रवास जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका थँक्यू